नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. ऍट्रॉसिटी ऍक्ट संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरोधात दलित संघटनांच्या भारत बंदला हिंसक वळण. पोलीस गोळीबारात 9 जणांचा मृत्यू. चेंबूर वाशिनाकामध्ये रेव्हर फाउंडेशन आणि सोमय्य हॉस्पिटलच्या सहकार्याने राष्ट्रवादी युवा काँग्रेस मुंबई अध्यक्ष ऍडव्होकेट निलेश भोसलेंच्या वतीने वैद्यकीय शिबिराचं आयोजन. कमलाबेन प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन. राज्य सरकारची हायकोर्टाला माहिती. विविध मागण्यांसाठी वाशिममधील शिवाजी चौकात नवी मुंबईच्या पत्रकारांनी केले एक लाक्षणिक उपोषण. राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा. आणि सात रस्त्याच्या गोबी घाटाचा व्यवसाय धोक्यात. जागा हडप करण्याचा ओंकार बिल्डरवर आरोप. पत्रकारांसाठी आपत्कालीन निधीची तरतूद व्हावी आणि अन्य विविध मागण्यांसाठी नवी मुंबई इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार संजय गुरव, प्रदीप वाघमारे आणि दीपक देशमुख यांनी वाशी येथील शिवाजी चौकात एक दिवसीय उपोषण केले. नवी मुंबईतील पत्रकार आणि राजकीय पक्षांचा देखील या उपोषणाला पाठिंबा लाभला. नवी मुंबई इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकात पत्रकारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पत्रकार संजय गुरव, प्रदीप वाघमारे, दीपक देशमुख यांनी हे उपोषण केले. नवी मुंबई मनपा अर्थसंकल्पात पत्रकार आपत्कालीन निधीसाठी 1 कोटींची तरतूद करावी. सिवूड येथील सिडको निर्मित पत्रकार भवन त्वरित निर्माण करावे. मनपा पत्रकार कक्षाकडून विशेष सेवा सुविधा पुरवण्यात याव्या या मागणीकरिता हे एक दिवसीय उपोषण करण्यात आल्याचे पत्रकार प्रदीप वाघमारे आणि दीपक देशमुख यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिका सदन महानगरपालिका आहे आणि आमच्या पत्रकारांच्या ज्या काही व्यथा आहेत, जे काही दुःख आहेत, त्या दुःखामध्ये पत्रकारांना कुठेतरी सहायता मिळावी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी महासभेमध्ये पत्रकारांसाठी 1 कोटीचा निधी राखीव ठेवावा आपत्कालीन म्हणून. पण अशी काही मागणी त्यांनी केली असतानासुद्धा या मागणीला काही महापौरांनी दुजोरा दिलेला नाही. म्हणून पत्रकारांच्या त्या व्यथा आणि त्यांना मदत व्हावी म्हणून सर्व पत्रकारांसाठी आम्ही मागणी करत आहोत की 1 कोटीची तरतूद आमच्यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून व्हावी. आणि का हरकत नाही, कारण की मुंबई महानगरपालिकेने 5 कोटीची तरतूद पत्रकारांनी ठेवलेली आहे. कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकेने 50 लाखाची तरतूद केलेली आहे. मग आपली महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची नवी मुंबई महानगरपालिका सदन महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. तर ह्या महानगरपालिकेने आमच्यासाठी पण काही 1 कोटीची मदत जाहीर करावी, आपत्कालीन व्यवस्था म्हणून जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. कारण की पत्रकार हा तळागाळातला एक सामाजिक भावनेने सामाजिक ह्यात काम करत असतो क्षेत्रामध्ये, आणि त्याची कुठेतरी व्यवस्था झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी ती मान्य करावी अशी आम्ही त्यांना मागणी करतो. तर राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी याचा विचार करावा की जी व्यक्ती आपल्यासाठी आपले जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतील त्या चांगल्या मार्गाने पेपरमध्ये छापली जाते आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा होतो आणि अर्थात प्रशासन राजकर्त्यावरती दबाव पण पडतो. आणि अशा वेळेला जर पत्रकारांना जर कोण सहकार्य करत नसेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे आमचा जो आजचा उपोषण आहे तो त्याच पत्रकारांना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सुटाव्यात किंवा आर्थिक मदत व्हावी म्हणून आम्ही आज हा उपोषण केलेला आहे. या उपोषणाच्या संदर्भात करण्यात आलेल्या मागण्या योग्य असल्याचे सांगत नवी मुंबईतील पत्रकारांनीही उपोषणाला पाठिंबा दिला. उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, कारण त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या रास्त आहेत. मुंबई, कल्याण, ठाणे महापालिकेची जी तरतूद केली आहे, पत्रकारांचं जे संकट येतं, आजारपण असतं, काही संकट आलं त्यांना मदत करावी. आणि ही मदत असते की लगेच खर्च नाही होत, ती मदत द्यायची असते. महापालिका आयुक्त त्याचे कमिटीवर असतात, महापौर असतात, स्टँडिंग कमिटी चेअरमन असतो, पत्रकारांचा एक प्रतिनिधी असतो, 4-5 जणांची कमिटी असते, त्या कमिटीतून निर्णय घ्यायचा असतो. जेणेकरून आता आपण बघतो आहे की पत्रकारांना मिळणारे मानधन किंवा वेतन हे खूप अत्यंत कमी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत ते कामं करतात आणि काही संकट आलं कुटुंबावर तर त्याची खूप वडातान होते, खूप अवहेलना होते. ती टळावी यासाठीच हा सगळा खटाटोप चालू आहे पत्रकारांचा, आणि त्याला मी पत्रकार म्हणून माझा पूर्ण पाठिंबा आहे. ठाणे जिल्ह्यातल्या इतर महापालिकांनी हा उपक्रम राबवलेला आहे पत्रकारांच्या कुटुंबाच्या हितासाठी आणि पत्रकारांच्या उन्नतीसाठी, कारण पत्रकार हा समाजासाठी, त्या शहरासाठी झटत असतो. अशावेळी त्याच्यावर एखादी आपत्ती आली, अपंगत्व येते किंवा एखाद्या आजारपणामध्ये त्याची आर्थिक उडाताण होते, कुटुंबावर पुढे मोठा त्याचा भार पडतो, अशावेळी महापालिकेसारख्या जी पॅरेंट्स संस्था आहे तिने त्याला मदत करणं अपेक्षित असते. आणि आजपर्यंत पाहिलं तर नवी मुंबई महापालिकेने अशा खूप आयडॉलिक योजना राबवलेल्या आहे, त्यामुळे ॲक्च्युली खरं तर नवी मुंबई महापालिकेचा याच्यात पुढाकार पाहिजे होता. पण आज कल्याण, डोंबिवली, आणखी अन्य महापालिकांनी एकीकडे ही उपक्रम राबवत असताना आम्हाला असं उपोषण करावं लागते पत्रकारांना, किंवा त्यासाठी असं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही खरोखर निषेधार्ह बाब आहे.
महापालिकेने याचा गांभीर्याने विचार करून हा उपक्रम राबविणं अपेक्षित आहे. विशेष म्हणजे विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचाही याला पाठिंबा मिळाला. पत्रकारांच्या हक्काच्या घराची मागणी मान्य करण्याचे प्रशासनाला आवाहन करत रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मिया पटेल यांनी देखील उपोषणाला पाठिंबा दिला. असल बात पत्रकार जो है अपने चौथा स्तंभ है अपने भारत देश का. क्या ये चौथा स्तंभ होने के नाते से अभी नई मुंबई महानगर पालिका जब से आई है तब से पत्रकारों को जो है तो नई मुंबई महानगर पालिका कोई सुविधा दी ही नहीं आज तक के और देना चाहिए. और पत्रकार को जो है तो मानदंड कम रहती है और पत्रकार को जो तो कोई ड्यूटी का टाइम नहीं होता है. पत्रकार जो है तो 24 घंटा जो है तो अपने पूरी जहाँ पर जो दड़पता है उसको उकल के जो है तो लोगों को न्याय मिलाने का काम करता है. जितने नई मुंबई में पत्रकार है सारे के सारे पत्रकारों को नई मुंबई महानगर पालिका हो या सिडको हो सबसे पहले जो तुमको घर देना चाहिए और उसके अंदर कोई आर्ट नहीं डालना चाहिए. क्यों आर्ट डालेगी तो क्या उसको बैंक लोन नहीं मिलती तो उसके घर से जो है तो मुक्त होता है उसकी परेशानी बढ़ती है. तो ये मेन है. और दूसरी बात यह है कि पत्रकार को जो है तो मानदंड जो तो ये तो संपादक तो देते ही है उनके मालिक लोग तो मिलते हैं लेकिन वो मानदंड में उनका पूरा नहीं होता. इसलिए महानगर पालिका की तरफ से उनके परिवार के लिए उनके उनके पत्रकार के लिए कुछ नहीं तो कुछ उनको जो है तो पत्रकार का पूरा देख के जो तो उसको जो है तो हर एक चीज़ की उसकी सुविधा मिलना चाहिए. आज जो है तो संजय गुरव के नेतृत्व में जो तो एक दिन का उपोषण किया है उसको हमारे रिपब्लिकन सेने का जाहिर पाठिंबा है और उनके लिए जो तो हम पेपरबाजी महानगर पालिका को करेंगे और जो तो मुख्यमंत्री को करेंगे कि ये पत्रकार को जो है तो उनको जो है तो सब कुछ चीज़ें मिलना चाहिए और उनको मिलेगा तो ही टिकेगा. और पत्रकार को संभालना हम सब का काम है क्योंकि पत्रकार ही ऐसी जो है कि जो कि छुपी हुई बात को जो तो ओपन करता है और हर एक को न्याय दिलाता है. दरम्यान उपोषणाच्या माध्यमातून पत्रकारांनी आपल्या मागण्या प्रशासनाकडे सादर केल्यात आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर आमरण उपोषणाचा इशारा देखील पत्रकार संजय गुरव यांनी दिला आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही लवकरात लवकर अमरण उपोषणासाठी मी स्वतः बसणार आहे. माझी तर इच्छा आहे की मागण्या पूर्ण होणारच आणि झाल्याच पाहिजे. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रशांत कापडे जनादेश वृत्तवाहिनी करिता.